नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये स्वागत आहे। मी आज बनवलेला आहे पातळ पोह्याचा चिवडा, याला नायलॉन पोहे सुद्धा म्हणतात। हा चिवडा बनवते वेळेस मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितलेले आहेत, तसेच हा चिवडा बनवते वेळेस बिलकुल सुद्धा आकसलेला नाही। चला तर मग पाहू हा चिवडा कसा बनवला याची रेसिपी। पातळ पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। हे पोहे मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत, एकदम स्वच्छ केलेले आहेत। हे पोहे मी आता एका कढईमध्ये भाजून घेणार आहे, त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे आणि कढई थंडच आहे। या थंड कढईमध्ये मी पोहे टाकलेले आहेत आणि नंतर मी गॅस पेटवलेला आहे, ही एक टीप आहे। आणि मी ह्या पोह्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे। ह्या पोह्यामध्ये मीठ टाकल्यामुळं हे पोहे आकसत नाहीत, ही पण एक टीप आहे। आता मी मंद आचेवर हे पोहे 5 ते 7 मिनिटे असे भाजून घेते, म्हणजे छान कुरकुरीत होतात। इथे हे पोहे मी एकसारखे असे हलवून घेते, म्हणजे खाली करपणारसुद्धा नाही। हे पोहे भाजायच्या अगोदर तुम्ही उन्हामध्ये शेकूनसुद्धा घेतलेत तरी चालेल, थोडंसं ऊन दिलं तरी हे पोहे छान कुरकुरीत होतात। हे पोहे जर उन्हामध्ये वाळवून घेतले तर कढईमध्ये भाजायला जास्त वेळ लागणार नाही, अगदी 2-3 मिनिटांमध्ये हे पोहे भाजून होतील। हे पोहे भाजलेले समजायचे कसे, तर इथे पोह्याचा एकदम हातावर ते चुरा झाला ना तर समजायचं की पोहे भाजलेले आहेत। तसेच हे पोहे जसे भाजतील तसे हे फुलत जातात। आता इथे हे पोहे भाजलेले आहेत आणि याचा थोडासा कलरसुद्धा चेंज होतो। हे पोहे मी एका कढईमध्ये ओतलेले आहेत, इथे हे पोहे एकदम क्रिस्पी झालेले आहेत। आता माझे राहिलेले जे पोहे आहेत ते सुद्धा मी ह्याच कढईमध्ये भाजून घेते, थोडंसं त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घालते। इथे जर तुम्ही मोठी कढई ठेवली असेल तर तुम्ही सर्व एकदम सुद्धा भाजू शकता। आता हे राहिलेले पोहे आहेत ते सुद्धा मी सेम प्रोसेसनं भाजून घेते। या पोह्यांना सुद्धा भाजण्यासाठी 4 ते 5 मिनिटे लागेल। तुम्ही पाहू शकता हे पोहे बिलकुल सुद्धा आकसलेले नाहीत, जेवढे आहेत तेवढेच आहेत। आता हे सर्व पोहे मी एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत। नंतर त्याच गरम कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते शेंगदाणे मी तळून घेते। इथे मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे। हे शेंगदाणे मी तेलामध्ये एकसारखे असे हलवून घेते। हे शेंगदाणे तळलेले समजायचे, म्हणजे याच्या साली निघतात आणि हे शेंगदाणे तेलामध्ये अगदी तडतड असे वाजतात। इथे हे शेंगदाणे तळून झालेले आहेत, कारण ह्याची प्रोसेस तळल्यानंतर सुद्धा होते, त्यामुळे ह्याच स्टेपला हे शेंगदाणे बाहेर काढायचे, नाहीतर मग हे करपतात। इथे हे शेंगदाणे सर्व तळून झालेले आहेत। हे तळलेले शेंगदाणे मी ह्या पोह्यावरतीच काढते आणि त्याच तेलामध्ये मी आता डाळी घेतलेली आहे, ते 1 वाटी डाळी घेतलेली आहेत, भाजकी डाळ आहे ही। ही डाळसुद्धा मी ह्याच्यामध्येच तळून घेते। ही डाळसुद्धा अगदी थोडाच वेळ तळायची, ही भाजलेली असल्यामुळे कसं जास्त वेळ तळायची नाही। ही डाळ जर जास्त वेळ तळली तर ही डाळ कडक होते, त्यामुळं अगदी कमी वेळेतच ही डाळ तळायची आणि बाहेर काढायची। आता ही डाळसुद्धा तळून झालेली आहे, मी ही सर्व डाळ आता ह्या पोह्यावरती ओतते। नंतर त्याच तेलामध्ये मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। हे ड्रायफ्रुट्स मी इथे ह्या तेलामध्ये तळून घेते। इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत, हे काजू बदाम मी तळून घेते। गॅसची फ्लेम माझी मिडियमच आहे, हे थोडेसे लालसर होईपर्यंत मी तळून घेते। इथे हे काजू आणि बदामसुद्धा तळून झालेले आहेत, याचा कलर चेंज झालेला आहे। आता हे सुद्धा ड्रायफ्रुट्स मी तळलेले ह्या पोह्यामध्ये काढून घेते आणि त्याच तेलामध्ये मी आता इथं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरेसुद्धा मी 1 वाटी पातळ चिरून घेतलेलं आहे, हे खोबरं मी आता ह्या तेलामध्ये तळून घेते। इथे हे खोबरंसुद्धा आता तळून झालेलं आहे, याचा कलर चेंज झालेला आहे। मी आता हे खोबरंसुद्धा ह्या पोह्यामध्ये टाकून घेते। नंतर त्याच तेलामध्ये मी आता कढीपत्ता घेतलेला आहे, इथे 1/2 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, हा कढीपत्ता मी तळून घेते। इथे हा कढीपत्ता मी धुवून सुकवून घेतलेला आहे, तुम्हीसुद्धा हा असाच धुवून सुकवून घ्या। जर तुम्ही ओला कढीपत्ता घातला तर तेल अंगावरती उडतं, तसेच तो कढीपत्ता जास्त करपूस तळला जात नाही, त्याच्यामुळे पोहे आपले मऊ पडतात। म्हणून कधी पण कढीपत्ता घेते वेळेस धुवून वाळवूनच कढीपत्ता घ्या। हा कढीपत्तासुद्धा तळून झालेला आहे, तोसुद्धा मी आता ह्या पोह्यामध्ये काढून घेते।
आता मी इथे सर्व जिन्नस तळून झालेले आहेत आणि हे सर्व जिन्नस तळण्यासाठी मी भरपूर तेल घेतलं होतं, त्यातलं मी अर्धं तेल आता काढून घेतलेलं आहे आणि अर्ध्या तेलाची मी आता इथे फोडणी करून घेणार आहे। आता ह्या तेलामध्ये मी पहिले मिरची तळून घेणार आहे। इथे मी अर्धी वाटी मिरची घेतलेली आहे आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण आपण अगोदरसुद्धा पोह्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घाला। आता ही मिरचीसुद्धा मी खरपूस तळून घेते आणि ह्या मिरचीमध्ये मीठ टाकल्यामुळं कसं मिरचीला छान चव येते। जर चिवडा खातेवेळेस मिरची आपल्या तोंडात लागली तर ही मिरची मीठ घातल्यामुळं तिखट लागणार नाही। इथे मीठ आणि मिरची तेलात तळल्यामुळे या तेलाला सुद्धा थोडी मिरचीची आणि मिठाची चव येते आणि त्यामुळे ह्या चिवड्याला सुद्धा छान चव येईल। आता इथे मिरची तळून झालेली आहे, ही मिरचीसुद्धा मी ह्या चिवड्यामध्ये घालते। नंतर ह्याच तेलामध्ये मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा जिरा घेतलेले आहे, ते फोडणी देते। इथे जिरा मोहरे तडतडले की मी त्याच्यामध्ये हिंग घालते। नंतर त्याच तेलामध्ये मी सफेद तीळ घालते, इथे मी 2 चमचे सफेद तीळ घातलेलं आहे। इथे ह्या तेलामध्ये तीळ मोहरी जिरे थोडंसं तडतडल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद घालते आणि हे थोडीशी परतून घेते। त्यानंतर मी गॅस बंद करते आणि ही झालेली फोडणी आहे ही मी पोह्यावरती ओतते। इथे सर्व फोडणी मी या पोह्यावरती ओतलेली आहे। आता इथे मी हे सर्व मसाले आणि पोहे मिक्स करून घेते। इथे मी झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते कारण आता ह्या फोडण्या सर्व गरमच आहेत, त्यामुळे मी इथे झाऱ्यानेच मिक्स करून घेते। इथे आता हे साहित्य थोडंसं कोमट झालेलं आहे, मी हातानेच मिक्स करून घेते। इथे आता हळूहळू ह्या चिवड्याला कलर येत जाईल। आता ह्या चिवड्याला छान कलर आलेला आहे आणि हे सर्व मिक्स झालेलं आहे। हा चिवडा थोडासा गरम असते वेळेस मी याच्यामध्ये वाटलेली 2 चमचे साखर आहे ती घालते। इथे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलीत तरी चालेल कारण हे ऑप्शनल आहे साखर, पण साखर घातल्यानंतर चिवड्याला छान चव येते। तुम्ही जर घालत नसाल तर पण एकदा घालून पहा, खूप छान चव येते। साखर घातल्यानंतर मी चिवडा हा परत मिक्स करून घेते म्हणजे साखर सर्वत्र लागेल। आता छानपैकी हा चिवडा मिक्स झालेला आहे। आता इथे छानपैकी हा चिवडा बनून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे। इथे हा चिवडा मी थोडासा तुम्हाला तोडून दाखवते, एकदम करकरीत झालेला आहे आणि बिलकुलही तेल हाताला लागत नाही। ह्या चिवड्याला आपण फोडणीला जे तेल घातलेलं आहे तेवढंच तेल घातलेलं आहे, त्यामुळे हा चिवडा कमी तेलकट होतो। तुम्हाला मी हा चिवडा भरपूर टिप्ससहित बनवून दाखवलेला आहे, तुम्ही सुद्धा असाच बनवा। एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे आणि खूप छान बनलेला आहे। मग कशी वाटली तुम्हाला चिवड्याची रेसिपी? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मस्त खा, मस्त रहा।